आरोग्य कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये कर्नाटक राज्यात गेल्या 24 तासात 3,176 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्या रुग्णांमुळे राज्याचा कोरोनाचा आकडा 47,253 वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या एका दिवसात बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 41 रुग्ण आढळले आहेत. बेंगळोर शहरात 24 तासात 1,975 तर धारवाड येथे 139, बेळ्ळारी येथे 136, मैसूर येथे 99, विजापूर येथे 81 अशी सर्वाधिक रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 18,466 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. 27,853 रुग्ण उपचार घेत आहेत. 597 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे राज्यात 87 जणांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आता 928 वर जाऊन पोहोचली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात 15 जुलै 2020 बुधवार दिनांक या रोजी 41 नवे रुग्ण आढळून आले आहेत.